नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुपच्या वतीने सारेगमप लिटिल चॅम्पची महाविजेती गौरी पगारेचा सन्मान करत दिली 5 रुपयांची भेट. कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी गौरी पगारे ही झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प 2023ची महाविजेती ठरली आहे. त्याबद्दल नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुप कोपरगावच्या वतीने सारेगमप लिटिल चॅम्पची महाविजेती गौरी पगारे हिच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा तर प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे नूतन चेअरमन राजेंद्र शिंगी हे होते. यावेळी शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील नागरिक महिला नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुपचे सर्व पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. झी मराठी वाहिनीवर सारेगमप लिटिल चॅम्प 2023 या रिॲलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या पर्वाच्या अंतिम फेरीत ब्राह्मणगावची सुकन्या गौरी पगारे हिने बाजी मारत विजेती होण्याचा मान पटकावला आहे. या आटीतटीच्या स्पर्धेत गौरी पगारे हिने एकापेक्षा एक सरस गीते सादर करून आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. लहान वयातच गौरीने आपल्या मधुर आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. सारेगमप लिटिल चॅम्पची महाविजेती ठरलेल्या गौरी पगारे हिने केवळ ब्राह्मणगावचा कोपरगाव तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. तिच्या या यशाबद्दल नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुप कोपरगावच्या वतीने सारेगमप लिटिल चॅम्पची महाविजेती गौरी पगारे हिचा सत्कार करण्यात येऊन तिला ₹5,000 रोख रक्कम देण्यात आली आहे. यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने तसेच उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी देखील गौरी हिचा सत्कार करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कष्टाचं जिद्दीचं आज नक्कीच फळ मिळालं आणि या तुझ्या फळामाग तुझं कुटुंब तर आहेच आहे. त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्याची जी आई असेल तुझे मामा असतील यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि भविष्यामध्ये तू अशी खूप मोठी गायक हो जेणेकरून आमच्या सुद्धा माना असे उंचावले जातील की आपल्या कोपरगाव शहरातील आपल्या कोपरगाव तालुक्यातील एका छोट्या ब्राह्मण गाव अतिशय गरीब कुटुंबातली ही मुलगी आज हिने एवढं मोठं नाव मोठं केलं. त्या मुलीचं खरोखर आज या नरसिंह प्रतिष्ठाच्या वतीने तिचं जे स्वागत होत आहे. मी 2023 पर्वाची महाविजेता आपल्या गावाचं नाव ज्यांनी एवढं मोठं केलं अशी गौरीताई तुला माझ्या कुटुंबातर्फे व माननीय आमदार सुद्धा काळे यांच्यातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा देतो. तू हे जे काम आज कोपरगावसाठी केलेलं आहे खरंच इथं बसलेल्या सर्वांची मान आज उंचवलेली आहे. का आपल्या गावाचं एखादं कोणीतरी एवढं नाव ह्या कोपरगाव शहराचे नाव मान अशी उंचवलेली आहे का त्या महाराष्ट्राच्या पटलावरती भारताच्या पटलावरती तुझं नाव आज गाजत आहे. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी व पुढील कार्यास तुला कधी पण आमच्या जागेची गरज लागली तर कधी पण तू आम्हाला हात दे आम्ही तुझ्या हाकेला कधी पण साथ देऊ एवढं बोलतो. माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. मी तुला दुसऱ्यांदा शुभेच्छा देतो. ज्या दिवशी तू सारेगमपमध्ये गेली ब्राह्मण गावमध्ये भव्य अशी मिरवणूक तिची निघाली होती त्यावेळेस खूप आनंद झाला होता कारण एवढ्या मोठ्या टीव्ही चॅनलला एक ग्रामीण भागातून एक मुलगी जाणं हे सोपं नाहीये आणि इथपर्यंत पोहोचणं सुद्धा सोपं नाहीये कारण त्या क्षेत्रामध्ये मी सुद्धा काम करतो. बागरेजे साहेब पुन्हा मुंबई सारख्या शहरातल्या सुरग्या सुद्धा तिला कॉम्पिटिशनला होत्या. त्यांना लहानपणापासून त्यांचा रियाज काय ज्या वस्तू लागतील कसं वातावरण निर्मिती असते शहरामध्ये असतं पण ग्रामीण भागात ब्राह्मणगाव सारख्या भागात अलकाताई ज्यांची मुलगी ती गौरी त्या अलकाताईने काय कष्ट केले आज सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगभरानी बघितलं. या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं आज धन्यवाद त्यांच्या सर्व सहकार्यानं या ठिकाणी आज हा सत्कार आयोजित केला त्याबद्दल त्यांचं मी प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. कारण आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये जर बघितलं तर सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य थरातून ज्या मुलीने या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या नावलौकिकात त्या ठिकाणी कोपरगाव शहराचं नाव घेतलं निश्चितपणानं तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तिच्याकडे बघितल्यानंतर तिची मी एक काल परवा मुलाखत बघितली त्यावेळेस तिने सांगितलं की ज्यावेळेस तिने या ठिकाणी या सारेगमपच्या लिटल चॅम्प सोहळ्यात भाग घेतला त्यापणा निश्चितपणानं ती पहिल्यांदा भेदारलेल्या अवस्थेत होती. तिला असं या ठिकाणी वाटलं नव्हतं का आपण या ठिकाणी या सर्वसामान्य कुटुंबातील ग्रामीण भागातून आलेली एक लहान मुलगी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येऊन आजच्या त्या ठिकाणी जर बघितलं तर जे मी कायम स्वरूपी तो कार्यक्रम बघत असतो आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर अशा उच्च अशा घराण्यातील मुली म्हणा
किंवा महाराष्ट्रातल्या ज्यांना मार्गदर्शन लाभतं त्यांचं त्या ठिकाणी सातत्यानं लेवलच्या सारेगम लिटिल चॅम्प 2023 चे विजेतेपद तिने खेचून आणलं. आणि विशेष म्हणजे मला सांगण्यात इतका आनंद वाटतो की बामणगाव हे माझं आजोळपण आहे आणि त्या गावातून त्या माझ्या आजोळच्या गावाच्या मुलीचा सत्कार करण्याचा योग आज मला मिळाला. आता गौरीच्या बाबतीत सगळ्यांनी तिचं जे कौतुक करायचं केलेलं आहे तिला आता तिच्या पुढील भावी आयुष्याची शुभेच्छा देतो. येण्यामागचं उद्दिष्ट त्यावेळेस गौरीनी हा विजय मिळवला आणि तिच्या ज्या पद्धतीने प्रसिद्धी झाली आणि तिचे जागोजागी सत्कार होत होते तर गावातली सर्वसामान्य नागरिक व्यापारी आणि आमच्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या भागातील नागरिक यांची एक इच्छा होती की आम्हालाही तिचा सत्कार करता यावा अशा पद्धतीने आपल्या संघटनेने कार्यक्रम घेतला पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी नरसिंह प्रतिष्ठान व परमवीर ग्रुपने हा कार्यक्रम आयोजित केला आणि थोडा घाईमधी कार्यक्रम झाल्यामुळं काल त्याचं नियोजन झालं आणि आज कार्यक्रम झाला. तरी आपण सर्वांनी इतक्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार तर मानतोच. परंतु गौरीच्या बाबतीत आता जितक्यांनी मनोगत व्यक्त केलं खरोखर हलकीच्या परिस्थितीमधून ह्या स्टेज पर्यंत जाणं त्या पद्धतीची मानसिकता त्यावेळेस लागत असती आणि खरोखरच इतक्या कमी वयात इतकी धाडसी मानसिकता गौरीमध्ये आहे त्याबद्दल मी गौरीचं कौतुक करतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो.